आजही 24 तास एक पाऊल पुढे. सरोगसीवर बोलू काही या विषयावर समाज आणि सरोगसी याही विषयावर मी बोलणार आहे. आपल्या सोबत दोन सरोगेट महिला आत्ता या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. आपण पाहणार ग्राफिक्सच्या माध्यमातून सरोगसी या विषयावर काय नेमकं आत्ता विवेचन आहे आपल्याकडे. सरोगसी हा मूळ लॅटिन शब्द आहे ते आपण मगाशी पाहिलं. पाश्चात्य देशात सरोगसीसाठी 48 लाख रुपये खर्च येतो तर भारतात हाच खर्च 7 ते 8 लाख म्हणजे जवळपास 1/5 इतका खर्च कमी येतो. 5 पटीनं कमी खर्च येतो. 2010 मध्ये 1500 मातांचं सशुल्क अपत्यदान करण्यात आलं. त्यातील 80% अपत्य परदेशी नागरिकांसाठी करण्यात आलेली होती. वस्तुस्थिती आहे, सरोगेट मदर अशिक्षित किंवा गरजू असेल तर कमी मोबदल्यात ती तयार करता येते. 3 अपत्यानंतर जन्माला घातल्यानंतर त्या महिलेचं पुढचं आयुष्य आणि करिअर यासंदर्भातले काही विचार आहेत. सरोगसीचा वापर मुख्यत्वे उच्चभ्रू आणि अतिश्रीमंत वर्गाकडनं केला जातो आणि त्याहीपेक्षा सुस्पष्ट कायदे नसल्यामुळे आणि समाजानं याकडे कसं बघावं हे माहीत नसल्यामुळं त्या अधिकार आणि सुरक्षेबाबतचे महत्वाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. व्यवसाय वाढीसाठी सरोगसीच्या बाजारीकरणाची शक्यताही या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आता माझ्या सोबत दोन सरोगेट महिला आहेत की ज्या सरोगसीमधून गेलेल्या आहेत, स्वतः सरोगेट मदर आहेत. वंदना आणि कौशल्या आमच्या स्टुडिओमध्ये आहेत. वंदना आणि कौशल्या तुमचं स्वागत. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की कोणत्याही प्रकारचा कायदा अस्तित्वात नाही, तुम्हाला मोबदला किती मिळावा या संदर्भातला कुठलाही कायदा नाही, त्यामुळे महिलांचं वंदनातही मला सांगा महिलांचं यात शोषण होत आहे असं नाही का वाटत? नाही, आम्ही आमच्या स्वइच्छेने करतो हे. कधी आम्हाला असं शोषण नाही केलेलं आमचं. आम्हाला चांगली ट्रीटमेंट देतात मॅडम. आमच्या सगळी काळजी घेतात सगळ्या गोष्टीची. पण या संदर्भात काही कायदे असावेत असं वंदनाताई तुम्हाला वाटत नाही का? कारण कायदे नसल्यामुळं याच्यामध्ये एक प्रकारच्या शोषणाला बाजारीकरणाला चालना मिळेल. नाही, कायदे तर असायलाच पाहिजे. कारण कायदे असतील तरच सगळ्या गोष्टी होतात. बरोबर आहे. मला कौशल्यताईंना विचारायचं आहे, कौशल्यताई समाज या अशा गोष्टींकडे कसं पाहतोय असं वाटतं? आजूबाजूचे लोक कसे पाहतात असं वाटतं? बघतात, पण ते आपल्याला हे करावं लागतं का की एवढं काही वाईट नाही याच्यामध्ये. म्हणजे या गोष्टीकडे कानाडोळा करायचा असतो. आजूबाजूचे लोक कसेही म्हटले तरी आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं आणि थेट त्या विषयावर आपण लक्ष केंद्रित करायचं असतं ज्याकरता आपण एक करार केलेला आहे. परंतु त्या करारात कोणतीही कायद्याची चौकट नसल्यामुळेच की काय काय प्रकारचं डॉक्युमेंटेशन नेमकं करायला पाहिजे, गोपीनाथ शिणा काय सांगाल? अनेक प्रेक्षकांना याची माहिती असणं अत्यंत महत्वाचं आहे. करेक्ट, तुम्ही बरोबर बोललात. आता जेव्हा लॉ नसतो एका पर्टिक्युलर प्रोसेसवरती तर कॉन्ट्रॅक्ट जे असतं, अग्रीमेंट जे असतात, पेपरवर्क जे असतं ते फार महत्वाचं असतं. जर का पेपरवर्क परफेक्ट असेल तर पुढे काही त्या मुलाला प्रॉब्लेम येत नाही. कारण उद्या समजा ते मूल जन्माला येतं, ते मूल कसं जन्माला आलं हे सगळं त्या पेपरवर्कमध्येच अवलंबून लिहिलेलं असतं. म्हणून पेपरवर्क फार महत्वाचं असतं. चिकाजणं माझ्याकडे येतात पेपरवर्कसाठी आणि मी साधारण 7 ते 8 डॉक्युमेंट्स करतो डिपेंडिंग अपॉन केस टू केस. आता सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट दोन असतात याच्यात. एक म्हणजे सरोगसी अग्रीमेंट म्हणून एक गोष्ट बनवली जाते, ती फार महत्वाची असते आणि ते परफेक्ट पाहिजे, त्याच्यात काही प्रॉब्लेम्स नसते पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे इन्फॉर्म्ड कन्सेंट. ह्याच्यात एक इन्फॉर्म्ड कन्सेंट असतो जो सरोगेट आणि तिचा नवरा डॉक्टरांना देतो आणि जे बायोलॉजिकल पेरेंट्स असतात त्यांना देतो, जेनेटिक पेरेंट्स असतात त्यांना देतो. हे इन्फॉर्म्ड कन्सेंट आणि सरोगसी अग्रीमेंट फार महत्वाचं डॉक्युमेंट असतं आणि त्याच्यात नॉर्मली काही चूक होऊ शकत नाही. एक मिनिट डॉक्टर गोपीनाथ शिणा, एक सेकंड थांबा. मला या दोन सरोगेट मदर्सना विचारायचं आहे, अशा प्रकारच्या कुठल्या गोष्टींवर आपण सही करतोय ती संपूर्ण इंग्रजीत असलेले डॉक्युमेंट तुम्हाला कोणीतरी समजावून सांगितलेलं होतं का की आपण कशावर सही करतोय, आपलं शरीर कशाकरता वापरलं जात आहे याची पूर्ण कल्पना तुम्हाला कायद्याच्या तरतुदींसकट नसलेल्या कायद्याच्या अग्रीमेंटच्या तरतुदींसकट कोणी सांगितलेली असते का? कौशल्यताई बोला. सांगितलेली असते. त्या सगळ्याला तुमची संमती असते. वंदनाताई तुम्ही काय सांगाल याबद्दल? हो, आमची आम्हाला अगोदर सगळं व्यवस्थित समजावून सांगतात. अगोदर मॅडम आम्हाला हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतात. हॉस्पिटलमध्ये बोलवून मग विचारतात की तुम्हाला हे सरोगसी हे माहिती आहे का, काय आहे हे नक्की. आम्ही
आम्हाला सगळं समजून सांगून मगच आम्हाला ॲग्रीमेंट जरी कोणाला कळत नसलं तरी पण मॅडम आम्हाला समजून सांगतात अगोदर की हे इंग्रजीमधून तुम्हाला नाही समजलं, मराठीतून एक जण सांगते आम्हाला की तुम्हाला काय प्रोसिजर करायचे आहे, तुम्हाला काय करायचं नाही, ते सगळं समजून सांगतात आम्हाला आणि मगच आम्ही सह्या करतो. नॉर्मली जेव्हा मी अग्रीमेंट बनवतो तेव्हा मी काउन्सिलिंग पण त्यांच्याबरोबर करतो, म्हणजे सरोगेट कपल्स बरोबर काउन्सिलिंग करतो आणि जे बायोलॉजिकल जेनेटिक पेरेंट्स असतात त्यांच्याशी मी बसून काउन्सिलिंग करतो, त्यांना सगळं समजावून सांगतो. त्याच्यानंतर ते सगळं फार सोपं होतं कारण त्यांच्या मनात जे जे क्लॉजेस आहेत ते क्लॉजेस आम्ही इन्कॉर्पोरेट करतो अग्रीमेंटमध्ये, म्हणून ते अग्रीमेंट फार मग म्हणजे कायद्याची चौकट नसल्यामुळे एक प्रकारे जो तुम्हाला कायदेशीर सल्ला देतोय तो डॉक्टर कम मेडिकल लीगल ॲडवायझर, त्याचा रोल याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. करेक्ट, अगदी पाहिजे, हा रोल पाहिजेच कारण काउन्सिलर हा फार जे काम काउन्सिलर करतो हे फार महत्वाचं असतं कारण सगळं जे आहे त्यालाच समजावून सांगावं लागतं, त्यालाच समजावून सांगावं लागतं. म्हणून काउन्सिलिंग केलंच पाहिजे, बायोलॉजिकल पेरेंट्स बरोबरही केलं पाहिजे आणि सरोगेट आणि तिच्या नवऱ्याबरोबरही बसून काउन्सिलिंग केलं पाहिजे. झी 24 तास एक पाऊल पुढे.